विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा, खानापूर नगर पंचायतीत तिरंगी लढतीची शक्यता। सत्ताधारी विकास कामांवर तर विरोधक प्रलंबित नागरी समस्यांवर लढणार। खानापूर शहरात नगर पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून यंदाची निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता दिसून येत आहे। खानापूर नगर पंचायतीची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत सुहास शिंदे यांच्या खानापूर विकास आघाडीने 6, पांडुरंग डोंगरे यांच्या जनता विकास आघाडीला 5, तर राजेंद्र माने गटाला 5 जागा जिंकण्यात यश मिळाले होते। त्यानंतर शिंदे व डोंगरे गटाने आघाडी करत नगर पंचायतीत सत्ता स्थापन केली होती। गत 5 वर्षात सत्ताधारी गटाने खानापूर मध्ये अंतर्गत रस्ते, वाडी वस्त्यांना जोडणारे रस्ते, स्ट्रीट लाईट, वैयक्तिक शौचालय, गटारी नळ पुरवठा, नळ पाणी पुरवठा तसेच स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते। घंटागाडी, मैलागाडीची सोय, वॉटर ATM, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी आदी बाबी शहरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी गटाने केला आहे। शहरातील सर्व नागरिक व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने खानापूर नगर पंचायतीला देशात 22 व राज्यात अव्वल स्थान पटकावण्यात नुकतेच यश मिळाले आहे। तसेच शहराला यापूर्वी हागणदारी मुक्त व राज्यात नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतमध्ये स्वच्छता अभियानात अव्वल क्रमांक मिळाले आहे। मात्र अजूनही खानापूरमध्ये नियमित व स्वच्छ पाणी पुरवठा, नगर पंचायत इमारत, बगीचा मुलांसाठी गार्डन इत्यादी प्रमुख समस्या आहेत। तसेच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हा देखील नागरिक व युवकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय आहे। सध्याची राजकीय घडामोड पाहता सुहास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा गट व आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखालील डोंगरे गट यांच्या युतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर राजेंद्र माने यांचा गट व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा गट एकत्रित ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडी विरुद्ध असणारा भाजप स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे। 2 महिन्यांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू प्रमानंद पडळकर यांनी खानापूर नगरपंचायत भाजप स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा केली होती। गतवेळी खानापूर शहरातील शिंदे, डोंगरे व मानेगट स्वतंत्रपणे लढले होते। त्यानंतर गेल्या 5 वर्षात राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे। सध्याची घडामोड पाहता यंदाही तिरंगी लढतीची शक्यता असली तरी यावेळच्या समीकरणामध्ये बदल दिसून येत आहे। या निवडणुकीत सत्ताधारी गट खानापूर शहरात केलेल्या विकास कामांवर तर विरोधक शहरातील अपूर्ण व न झालेल्या विकास कामांवर निवडणुका लढण्याची शक्यता आहे। यामध्ये कोणता गट नागरिकांना आकर्षित करून मतांमध्ये रूपांतरित करतो याचं उत्तर मात्र 22 डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालातून स्पष्ट होईल। तोपर्यंत खानापूरचे राजकीय वातावरण जिल्ह्यात चर्चिले जाईल यात शंका नाही।